नमस्कार सविताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवत आहे उरलेल्या चपात्यांपासून खूपच टेस्टी असा नाश्ता। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर माझ्याकडे ह्या 5 चपात्या उरलेल्या आहेत, आपण ह्याचे तुकडे करून घेऊया। ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याला मिक्सरमध्ये लावायचं। अशा प्रकारे आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चपातीचे तुकडे आपण टाकूया आणि जाडसरच आपल्याला ह्याचा भरडा बनवून घ्यायचा आहे। 2 पॅचमध्ये मी ह्याला बारीक करत आहे। बघू शकता एवढा जाडसर आपल्याला ह्याचा भरडा बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण चपात्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आपण इथे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल टाकायचं आहे। 2 टेबलस्पून टाका, आपल्या चपातीला पण तेल असतं। आता तेल गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया। आता शेंगदाणे आपण काढून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची। आणि आपण इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी राई तडतडल्यानंतर मिरच्या पण त्याच्यामध्ये टाकायच्या। पाचशा कढीपत्त्याची पाने, आणि मीडियम साईजचे आपण इथे 2 कांदे कापून घेतले आहेत। आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची। हळद थोडी परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकायचं आहे। आणि आपण इथे मॅगी मसाला घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकायचा। चव अतिशय छान लागते। आता ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, आता मसाल्यामध्ये पण मीठ असतं, चपातीमध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकायचं। हे बारीक करून घेतलेले आपण चपातीचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकायचे। आता ह्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। असा नाश्ता मुलांना खायला दिला तर ते मॅगी कधीच मागणार नाहीत, हाच नाश्ता मागतील, एवढा टेस्टी हा नाश्ता बनतो। ह्याला तुम्ही अगदी चपातीचा चाट म्हटलं तरी चालेल, एवढा छान लागतो, अगदी चाटसारखाच लागतो। ह्याला आपण व्यवस्थित 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे।
पूर्ण चपातीचा वास गेला पाहिजे अशी आपल्याला परतून घ्यायचा आहे। तीन ते चार मिनिट परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे तळून ठेवलेले शेंगदाणे टाकायचे आणि वरून हा अर्धा लिंबाचा रस, घ्यास आपण अगदी मीडियमच ठेवलेला आहे। आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। वरून असा कांदा टाकायचा, बारीक शेव, थोडीशी कोथिंबीर। बघू शकता आपला चपातीचा चाट तयार झालेला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सविताज किचन चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।